मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. राजकारणातला मापदंड गणपतराव देशमुख. सांगोल्याचे शेकापचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचं नुकतंच निधन झालं. गेले काही दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला. गणपतराव देशमुख शतक पूर्ण करतील असे वाटत असताना वयाच्या 95व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या जाण्याने राजकारणातील शेवटची सभ्यता नीतिमत्ता व नैतिकता गेली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान थोर कार्यकर्त्यांनी फोडलेले हंबर्टे आणि टाहो अभाऊसाहेब उर्फ गणपतराव देशमुख हे व्यक्तिमत्व किती मोठे होते याचा प्रत्यय देणारा होतं. जमिनीच्या खाली 10 फूट रुजलेल्या व आभाळाला भिडलेल्या हा माणूस जे जीवन जगला ते अलौकिक आहे. राजकारणासारख्या वलयंकित प्रांतात असूनही त्यांनी जीवनातील नीतिमूल्ये वैचारिक अधिष्ठान कधीच सोडलं नाही. सत्तेसाठी पदासाठी कधीच वैचारिक व्यभिचार केला नाही. तब्बल 11 वेळा निवडून येऊन 2 वेळा मंत्री होऊनही त्यांचे पाय जमिनीवरून हलले नाहीत. त्यांच्या व्यक्तिमत्वात कधी मांज घमेंड गर्व किंवा राजकारणात फोफावलेला झगमगाट दिसला नाही. अतिशय नम्र संयमी साधे व्यक्तिमत्व असलेले आबासाहेब वंचितांचा शोषितांचा व दुष्काळ जनतेचा आवाज होते. ते महाराष्ट्राचे लालबहादूर शास्त्री होते. त्यांचं व्यक्तिमत्व तामिळनाडूचे दिवंगत नेते कामराज आणि लालबहादूर शास्त्री यांचा आठवण करून देणारं होतं. सध्या सकाळी एका पक्षात असणारा नेता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतो. सत्तेसाठी पदासाठी कुणाचेही तळवे चाटतात, कशाही कोलांटुड्या मारतात. या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मारतात. मग त्यांचा विचारांशी भूमिकांशी तत्वांशी काही संबंध नसतो. या लोकांचं राजकारण बाजार बसवीपेक्षा उथळ झाले आहे. कुणीही कुणालाही डोळा मारते, सोबत घेऊन जाते. रात्री एका पक्षात असलेला पहाटे तिसऱ्याच पक्षासोबत शपथ घेतो. जनतेला मूर्ख ठरवून वेडे ठरवून फाट्यावर मारून राजकीय बाजार भरवला जातोय. सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता हे समीकरण सर्वत्र रुजलं आहे. अलीकडे तमाम 2 नंबरचे धंदे करणारे राजकारणात आले. विकास योजनांच्या टक्केवारीवर डल्ला मारलत सरकारी पैसा व व्यवस्था खिळखिळी करणारी ठेकेदारीतील जमात राजकारणात प्रस्थापित झाली आहे. ठेकेदार राजकारणी झाले आहेत. शिवाय मटकाबुकी वाळू चोर दलाल सावकार राजकारणात प्रस्थापित झाले आहेत. आपल्याच देशाला आपल्याच लोकांनी घोडे लावणारे लुटणारे नेते झाले आहेत. एखादा सरपंच झाला तरी हातात सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याची मोठाली चैन, बुडाखाली महागड्या गाड्या असा झगमगाट दिसून येतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आबासाहेबांच्या पिढीतील अनेक राजकारणी नीतिमूल्य तत्वे जपत आणि जगत होते. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दुकानाची उधारी भागवायला पैसे पाठवा असे पत्र त्यांची पत्नी वेणुताई त्यांना पाठवायची. राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याची पत्नी किराणा मालाच्या दुकानाची उधारी भागवण्यासाठी यातायात करावी लागे. आता याबाबत न बोललेलं बरं. आत्ताचे आमदार खासदारच नव्हे तर सरपंच, झेडपीचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि त्यांच्या हरामखोरीचा झगमगाट डोळे दिपवणार आहे. त्यांच्या शेंबड्या पोरांच्या बुडाखाली 60-60 लाखांच्या गाड्या असतात. अशा दलदलीत गणपतराव देशमुखांसारखे निस्पृह निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणजे आदर्शांचा दीपस्तंभ होता. त्यांच्याकडून बघून जगायला शिकावं, त्यांच्याकडे बघून जीवनाची पायवाट चालायला शिकावं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. नेहमी एसटीने प्रवास करणारे गणपतराव देशमुख पाहिले की अजून सगळं संपलं नाही, अजूनही राजकारणात तत्वनिष्ठता वैचारिक अधिष्ठान नीतिमत्ता जिवंत आहे याचं समाधान वाटायचं. त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि साधेपणाचे शेकडो किस्से ऐकायला मिळतात. त्यांचे कार्यकर्ते ते किस्से अभिमानाने सांगतात. एकदा त्यांच्या कार्यालयातला फॅन नादुरुस्त झाला होता. अनेक वर्ष तो फॅन त्यांच्या कार्यालयातच होता.
त्याने एका कार्यकर्त्याला तो फॅन दुरुस्त करायला सांगितले आणि ते कामासाठी बाहेर गावी गेले। ते जेव्हा परत आले तेव्हा कार्यालयात बसवलेला नवा फॅन दिसला। गणपतरावांनी त्या कार्यकर्त्याला बोलावून घेतले, त्यांनी तो नवा फॅन काढून न्यायला लावला आणि जुनाच फॅन त्या ठिकाणी बसवायला लावला, कारण तो जुना फॅन अजून चालत होता, चांगला होता। इतका निस्पृहपणा आणि साधेपणा जपणारा हा माणूस गेल्याने राजकारणातला शेवटचा आदर्शवाद गेला असं म्हणायला हरकत नाही। काही अपवादात्मक माणसं सोडली तर राजकारणात डाकूंचे आणि दरोडेखोरांचे साम्राज्य पसरले आहे। गणपतराव देशमुखांच्या प्रामाणिकपणावर, साधेपणावर सांगोल्याच्या जनतेने जीवापाड प्रेम केले। तब्बल 11 वेळा त्यांना निवडून दिले। 55 वर्ष ते आमदार होते। देशात तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री करुणानिधी आणि त्यांच्या नावावर सलग 10 वेळा निवडून येण्याचा विक्रम आहे। निम्मे आयुष्य आमदार म्हणून जगलेला हा माणूस सामान्यांचा, गोरगरिबांचा, हक्काचा आमदार होता। आता ही पोकळी कधीच न भरणारी आहे।